अवा ह्याच्यात फक्त तेलाचा डबा येईल, निस्तच तेल पिता का? तिखट मीठ डाळ तांदूळ किराणा नका होय. घर चालवायचं म्हणजे काही गंमत वाटली का तुम्हाला? मामी एक दिवस थांबा. असं काय होणार एका दिवसानं? उद्या मी पैसे देतो तुम्ही. कधी? संध्याकाळी? आणि तेव्हा पत्र आम्ही काय उपाशी बसायचं का? मामी आहो फक्त एक दिवस थांबा. बर तुम्ही म्हणताय तर थांबते. अगो बाई आलो मी माझा आज्या. आज्या कुठे गेल त्याच्या कामावर? अग एका मित्राची साईट आहे तिकडे गेलो. आणि हे काय झालं हाताला? कुठे उचला पाचली करतायस ना? नाही नाही. मग हे काय लागले हाताला? लय लागले. नाही ग किरकोळ आहे. बघू दाखव मला उडून किस्त लागले बघू दे. अग जिजे काय नाही झालं तर? आणि मी काय खरं सांगत नाही तुला. पोरा तुला किती वेळ सांगितलं हात पाय सांभाळून काम कर म्हणून, पण नाही. पुष्पा, हे पुष्पा, आता तुम्हाला काय झालं वरडायला? अगं पोराला भूक लागली असेल, वाढ की दोन तास खाईल ग. आज्या तुला किती वेळ मी सांगितलं की टाइमात खात पी जा म्हणून, आता जर काळजी घे ना स्वतःची. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. जेवलास का? वय झोपायला आलो. तू जेवलीस? तू जेवल्याबगर मी कशी जेवणार? हे येडेस का तू? मला असलं काय आवडत नाही बर का. बर बर मग काय होत जेवाय? वांग. म्हणजे तू वांग खाल्लंस? वय वय काय आता भाऊ जे म्हणल्या सगळ्याची सवय करून घ्यावी लागते. हात काय म्हणतोय? हाय बर. बर रात्री झोपताना कोमट तेलानं मालिश करून घे. बर ठेव फोन. कर रुसलायस का कुणा? तस काय नाही जरा कटाळा आलाय. ठीक आहे झोप तू आराम कर. हां उद्या बोल. काळजी घे. गुड नाईट. गुड नाईट. माझ्याला कोणतर काय तर बोलला असणार. काय झालंय त्यालाच माहित. कस होणार राजाच काय माहित. काय झालंय तुम्हाला? कुठं काय झालंय? तिकडे होता तेव्हा किती चांगलं बोलत होता माझ्याशी, आता तर तुम्हाला काय चाललं ना झालंय. अग तस नाही काम करून कटाळा आलाय ना म्हणून म्हणलं झोपतो, बाकी काय नाही. ठीक आहे. जडे सॉरी. असू द्या तुम्ही झोपा. तुमची काळजी वाटली म्हणून आले होते मलम लावायला, पण तुम्हाला माझं काहीच नाही. शीतलच्या आई जवळ येऊन थांबले. तिला हाताशी घ्यायचं चाललंय. वा एकदा का तिला हाताशी घेतलं की शीतलचा हात हातात घ्यायला तुम्ही मुकळ. म्हणजे डायरेक्ट आमच्या लवच्या काळजात हात घातला म्हणा की थेट काळजात. त्याले काळजात आता काळीज हातात काढून घ्यायला वेळ लागणार नाही. काळीज आपण काढायचं नाही हो भैया. मग ते समोरच्यानं काढून आपल्या पुढ्यात ठेवलं पाहिजे. पण नक्की कस ते तुम्ही माझ्यावर सोडा.
तिच्या मनात मी तुमच्याबद्दल एवढं चांगलं भरवणार कि तुमचं स्थळ गेल्यावर नाही म्हणायला एवढीशी बी जागा राहणार नाही. एकदम करेक्ट आहे. आता फक्त माझी चाचपणी सुरू आहे कि शीतलच्या आईला शीतल साठी नक्की कसा मुलगा पाहिजे. हा घ्या 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 शोध घ्या. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे बर का, शीतलच्या आईला तोच मुलगा आवडणार जो मी तिच्या मनात भरवणार. कळलं का? हा येते बर का. भैया तुम्ही या मायाली केलं तर चांगलंच कामाला लावली की. आजलबी. हा भैया बाकी काय म्हणा बर का, ही जयश्री खरी हुशार आहे. हवीने तुमच्या लग्नाचा चंगच बांधलाय की. कस आहे टॅलेंट, आपली गाठ बांधल्याशिवाय तिचा बेगुत्ता सुटणार नाही. नमस्कार फौजी. अरे भैया नमस्कार. काय फौजी चेष्टा करताय, अहो तुम्ही आशीर्वाद द्यायचे. नमस्कार कसले घालताय? अरे आशीर्वाद द्यायला एवढा मोठा नाही झाला अजून, तुलाही मोठा झालाय. पण आता उपयोग आहे काय त्या मोठेपणाचा? लोक खडी फोडायला जातील पण कामासाठी आमची शिफारस नाही घेणार. ते काय काम चांगलंय का फौजी? हा काय रावले, तुझा एवढा जिग्र मित्र ना तो, मी इतक्या वर्षात त्याला दाढी करायला का नाही शिकवलं? आता जर का दाढी करायला शिकवलं असत तर आता उपयोग आला असत का नसत? तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज्याला दाढी शिकायची काही बी गरज नाही. काय तिची मिलिटरीत आयती दाढी करून मिळत. टॅलेंट बघितलं का, ह्याला म्हणतात ट्रू फ्रेंडशिप. बघितलं का फौजी, आज्याविषयी बोललं की कसं झोंबलं रावल्याला. ऐका नाही दो दिलेख जान हायचा आम्ही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय? नाही नाही अजिबात नाही, म्हणूनच म्हणलं तो फेस लावल तू वस्तारा फिरव. खडी फोडायला जाण्यापेक्षा हे काम कधी बेस्ट आहे. भैया तुम्ही बहुतेक इसरला वाटत, मी टॅलेंटला काय ऑफर दिल ती माहित आहे ना? मागच्या वेळी आमच्या दुकानात थांब ना, खाऊन पिऊन 50 रुपये देतो, केस जाडायचे. आता तुम्हाला पण ऑफर देतो. नाही म्हणजे तुम्हाला काय टॅलेंट सारखं केस जाडा ठेवणार नाही काय? तुम्हाला जर दाढी शिकायची असेल तर ती आमच्या पलीकडची बापूंची खुर्ची आहे का नाही, ती खुर्ची आणि कैची देतो. आमचं बापू बसतील गल्ल्यावर. भैया आणि लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या नावानं खड फोडण्यापेक्षा खडी पोडलेली कधी बी चांगली. मी जी बोलतो ती एकदम कॉन्फिडन्स न बोलतो. कसल्या याच्यात लागतंय, चला इथं. या मंडळ आपलं आभारी आहे. आओ म्हणजे आता ती बाहेर काम करते, त्याची मदत होतच असेल की? बाहेर कसलं काम करते? ते कम वंशिका मध्ये काम करते, झेरॉक्सच्या मशीनवर. काय वय? अहो काकी अशी मुलगी मिळायला नशिबच लागत बघा, ती घराला मदत व्हावी म्हणून काम करते आणि ते बी कॉलेज करून. ही पोरगी मला काहीच बोलली नाही की? तिने सांगितलं आणि तुम्ही नाही म्हणला तर? म्हणूनच तिने सांगितलं नसेल. पण काकी तुम्ही काय बी म्हणा, तिची मैत्रीण असल्याचा मला अभिमानच वाटतो. अगं पण यांना कळलं तर ते काय म्हणतात? ते कशाला काय म्हणतात तवा? आणि तसं बी नानांना बी तिचा अभिमानच वाटेल. हे कसं काय? कुठल्या बी बापाला आपली लेक जर कष्टानं 4 पैसे कमवून आणत असेल तर काळजी वाटणार हे खरंय, पण त्यापेक्षा जास्त अभिमानच वाटणार. अगं पण ही एकुलती एक पोरगी आहे आणि ती अशी बाहेर काम करायला लागली म्हणजे? काकी काम हे काम असत, आणि मी जर बाहेर काम करत असते ना तर माझ्या पप्पांना बी माझा लय अभिमान वाटला असता. आणि काकी ती स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करते, त्यात चुकीचं काय आहे? मला काय वाटतंय, ती बँकेची नोटीस आली होती ना तेव्हापासून शेतकऱ्यांना लईच मनावर घेतले.
पूर्ण एपिसोड पहा Z5 वर।